शुभेच्छा दे दो हम तो धन्यवाद। चेयरमैन साहब आज या ठिकाणी आपल्या श्रीकृष्ण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था पिंपळगाव तर्फे नारायणगाव या आपल्या संस्थेच्या प्रांगणामध्ये आपण आपल्या सभासदांसाठी दीपावलीच्या निमित्तानं किराणाचं वाटप करण्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित झालात। मी संस्थेचा अध्यक्ष या नात्यानं संचालक मंडळाच्या वतीनं प्रथमतः आपल्या सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो, आपल्याला मनापासूनचे धन्यवाद देतो। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या गावच्या प्रथम नागरिक सन्माननीय माधुरीताई वरडी या ठिकाणी आवर्जून उपस्थित झाल्यात। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी अध्यक्षस्थान सुचवले अध्यक्षस्थान भूषवलेलं आहे। मी त्यांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो। खरं तर अनेकांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव गावडे पाटील असतील, त्याचप्रमाणे माजी सरपंच आणि ज्येष्ठ संचालक आदरणीय शंकरराव मूर्तीवाणी साहेब असतील। या ठिकाणी संस्थेचं चेअरमन म्हणून ज्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे काम केलं ते आदरणीय प्रकाश शेठ खांडगे या ठिकाणी उपस्थित आहेत, जे मुंबईला असले तरी सातत्यानं आम्हाला मार्गदर्शन ज्यांचं असतं ते आदरणीय नंदू शेठ खांडगे हे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भाऊ चव्हाण, हरिभक्त परायण रामदासदत्ता वरडी असतील पिंपळगावचे उपसरपंच, स्वपनराव सुंदरराव खांडगे, त्याचप्रमाणे आपले संस्थेचे मार्गदर्शक आदरणीय उत्तमदादा खांडगे या ठिकाणी उपस्थित आहेत। संस्थेचे व्हाईस चेअरमन म्हणून ज्यांनी काम केलं ते डिके अण्णा चव्हाण असतील, त्याचप्रमाणे गाडगे भाऊसाहेब या ठिकाणी विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष रावशेठ खांडगे असतील, त्याचप्रमाणे विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन दत्ता शेठ खांडगे, आपण सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी संस्थेचे उपाध्यक्ष असतील, माजी सरपंच पंकज वरडी। खरं तर आपला सर्वांचंच नामोल्लेख या ठिकाणी करणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य माधुरीताई, ग्रामपंचायत सदस्य जयश्रीताई खांडगे, त्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार आदरणीय सुरेश जीवानी साहेब, आणि आपण सर्व खरं तर आपल्या सर्वांचा नामोल्लेख करणं गरजेचं आहे। परंतु वेळेअभावी आपण सर्व खरं तर उत्तमदान या ठिकाणी सांगितलेलं छोटंसं रोपट लावलं त्याचं वटवृक्षात रूपांतर झाले। खरं तर या संस्थेच्या कुठल्याही कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी संस्था स्थापन केली ते आदरणीय वैकुंठवासी मुरलीधरप्पा खांडगे यांची आठवण या निमित्तानं आल्याशिवाय राहत नाही। अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी पिंपळगावची ग्रामस्थ मंडळी असतील, मुंबईकर असतील किंवा विविध ठिकाणी जे काही पिंपळगावचे लोक आहेत त्यांना सगळ्यांना बरोबर घेतलं आणि तत्कालीन त्यांच्या बरोबर जे काही ग्रामस्थ मंडळी होती त्यांना बरोबर घेऊन या संस्थेच्या वाटचालीमध्ये त्यांचा एक सिंहाचा असा वाटा आहे। त्याचप्रमाणे पिंपळगावचं भूषण वैकुंठवासी पुंडलिकांना खांडगे यांची आवर्जून आठवण या निमित्तानं आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे। अतिशय प्रामाणिकपणानं आपण कारभार कसा करावा याची शिकवण खरं तर या ज्येष्ठ मंडळीने आपल्या सर्वांच्या समोर घालून दिलेली आहे आणि त्यांनी जी शिकवण घालून दिली आणि आजपर्यंत ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी या संस्थेमध्ये अध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष म्हणून संचालक म्हणून ज्यांनी ज्यांनी काम केलं आणि आपले सर्व सभासद संस्थेचे जे काही सर्व सभासद आहेत त्यांचं अतिशय मोलाचं असा वाटा या ठिकाणी या संस्थेच्या वाटचालीमध्ये आपल्याला लाभलेला आहे। आपण या ठिकाणी या निमित्तानं अनेक मान्यवरांनी उल्लेख केला की आता आपल्या संस्थेला संस्थेची सोमालकीची या ठिकाणी इमारत झाली आहे। मी नेहमी सांगत असतो की मी जरी या ठिकाणी चेअरमन म्हणून काम करत असलो माझ्याबरोबर एकनाथ शेठ व्हाईस चेअरमन म्हणून किंवा आम्ही सर्व संचालक आहे, हे सगळं टीमवर्क आहे। आपण सर्व सभासदांच्या सहकार्यानं आज आपल्याला या चांगल्या अशा इमारतीचं काम आपल्याला करता आलं आणि त्याच्यानंतर पुढे जात असताना आपल्या सर्व सभासदांची दीपावली गोड व्हावी या हेतूनं गेल्या वर्षीपासून आपण या ठिकाणी लाभांशाबरोबर आपण त्या ठिकाणी किराणा वाटपाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। यावर्षी संस्थेला 26,95,000 रुपये इतका नफा झाला आहे, तर आपण संस्थेने 12% लाभांशाबरोबर किराणा भेटवस्तू वाटपाचं नियोजन या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्यानं त्या ठिकाणी केलेलं आहे। संस्था पुढे जात असताना अनेक ग्रामस्थांचं, अनेक सभासदांचं, अनेक ज्येष्ठ आणि तरुण सहकाऱ्यांचं या ठिकाणी सहकार्य लाभत आहे आणि सर्वांच्या सहकार्यातून ही संस्था भविष्य काळामध्ये चांगल्या प्रकारे वाटचाल करत आहे। अशाच प्रकारचं सहकार्य आपण सर्वांनी भविष्य काळात देखील आपल्या संस्थेला द्यावं अशा प्रकारच्या अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो। आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात, खरं तर जवळजवळ तासभर झाले आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहे, मी आपला अधिकचा वेळ घेणार नाही। खरं तर आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात। हा कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला विविध कार्यकारी सोसायटी च्या वतीनं देखील आपल्याला दिवाळीच्या फराळाचं वाटप किंवा किराणाचं वाटप या निमित्तानं होणार आहे। आपण सर्वजण त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी आपण उपस्थित राहावं अशी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात। संस्थेचा अध्यक्ष म्हणून संचालक मंडळाच्या वतीनं आपलं सर्वांचं मनापासूनचे धन्यवाद देतो, या ठिकाणी थांबतो, धन्यवाद। आपलं जे किराणा वाटप आहे ते साधारणतः आपण 25 तारखेपर्यंत त्या ठिकाणी ओपन ठेवणार आहे। तर माझी आपल्या सर्व सुट्टीचे दिवस वगळून आपली माझी सर्व सभासदांना या ठिकाणी विनंती आहे की ज्यांचे जे सभासद मुंबईला असतील त्यांचे कोण नातेवाईक गावाला असतील तर त्यांच्या मार्फत त्यांनी आपल्या कार्यालयीन वेळेमध्ये ज्या काही आपल्या सुट्टीचे दिवस उघडून जे काही आपले वाटपाचे दिवस आहेत तर त्याच्यामध्ये त्यांनी घेऊन जायचे आणि तशी नाव नोंदणी आपली या ठिकाणी संस्थेमध्ये करायची। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या,
बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या। राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या। शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज। सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन। निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।